नमस्कार महाराष्ट्र, मी चंद्रशेखर भाकरे. आज सिटी समोसाची टीम आली आहे नाशिकच्या अशोक नगर या एरियामध्ये. मित्रांनो, या दुकानाची स्पेशालिटी ही आहे, हे दुकान दोन महिला सांभाळत आहेत. येस, दोन लेडीज हे दुकान इतकं अप्रतिम सांभाळत आहेत. 7 ते 8 स्टाफ आहेत, त्यांना हे मॅनेज करतात. स्वतः सर्व्हिस काउंटरला थांबतात. तुम्ही पाहत असाल, स्वतः हेअर कॅप लावली आहेत. जे मालक ज्यावेळी स्वतः दुकानातला नोकर बनतो, त्यावेळी त्या दुकानाची त्या व्यवसायाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. तर अशा दोन डॅशिंग ताईला भेटूया आज आपण. ताई, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव गायत्री सोमनाथ शिंदे. आपलं? नमस्कार, माझं नाव माधुरी सचिन शिंदे. हे आउटलेट कधी चालू केले आपण? 15 फेब्रुवारीला आउटलेट चालू केलं. साधारणतः स्टार्टिंगला काय सेल होता? आणि आताही तोच सेल कंटिन्यू आहे. ओके, आता मला एक सांगा, कोणतं प्रोडक्ट जास्त झालं? समोसा. काय लोकांचा रिस्पॉन्स येतो? लोकांचा असा रिस्पॉन्स आहे का, एक तर 10 रुपयामध्ये आणि सामान्य व्यक्तीला असं परवडेल असा आहे. आणि टेस्ट पण इतकं, म्हणजे आम्ही सर्व स्वीट फिरून येतो तरी आम्हाला एक नंबर वाटतो. आणि छोटे लोक पण घेऊ शकता. आणि पूर्ण दिवसभर 9:30 पर्यंत आपली सर्व्हिस आहे. काय मग हा रिस्पॉन्स इतका वाढलेला आहे. आणि एक जण खातो तर तो 4-5 जणांना सांगतो, इतका आपला समोसा एका महिन्यात एवढा फेमस. क्या बात आहे. वा, साधारणतः व्यवसायात महिला जास्त पडत नाही. का पडत नाही? घरची काम वगैरे भरपूर असतात. तुम्ही काय आव्हान करता महिलांसाठी? महिलांना हेच आव्हान करू शकतो, प्रत्येक स्त्रीने बिझनेस स्टार्ट करावा. म्हणजे त्यात आपल्याला पण समजतं की बिझनेस कसा करावा, त्याच्यात किती मार्जिन वगैरे. आणि एक महिलांसाठी प्रोत्साहन हे सर्वांनी करावा. आणि मला असं वाटतं करायलाच पाहिजे, घरचं सर्व सांभाळून. आणि हे कसं आपण थोडस आराम पण एक तास करू शकतो काय. आणि याच्यामध्ये इन्कम पण चांगला आहे. आणि इतके सर्वांस कस्टमरचे इतकं रिस्पॉन्स भेटतं ना, त्याच्यामुळे आनंदही होतो आणि उत्साह येतो. आणि कस्टमरला जेव्हा आम्ही खुश बघतो ना समोसा खाऊन, तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो. असा दोन डॅशिंग महिलांचा रिस्पॉन्स आहे. गॅरंटेड तुम्ही बिझनेस मध्ये उतरा आणि ताईंसारखं करून दाखवा. धन्यवाद.